नमस्कार, सुप्रियास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत समर स्पेशल फालुदा रेसिपी। हा घरात असलेल्या साहित्यापासून झटपट फालुदा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे सब्जाचं बी आहे, हे कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतं। ही शेव आहे, ही जी आपण शेवायची खीर करतो त्यातलीच शेव घेतली आहे मी। साखर, ही कस्टर्ड पावडर आहे, हे ड्रायफ्रूट्स आहेत मनुका, पिस्ता, बदाम, काजू, हे रोज सिरप आहे आणि हे अर्धा लिटर दूध आहे। सर्वात आधी आपण हा सब्जा भिजवणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटात हा भिजून छान फुगतो। हे आता बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण गॅस कडे वळूया। इथे मी पॅन तापत ठेवलाय, एक चमचा तूप घालायचंय। यामध्ये आपण ही शेव घालून थोडीशी परतून घेणार आहोत, लाल करायची नाही आपल्याला, याचा रंग बदलता कामा नये। गॅस अगदी बारीक ठेवायचंय, नाहीतर ही शेव लगेच करपते। हे बघा, शेव झालेली आहे भाजून आपली। आता यामध्ये आपण दूध घालायचंय। हे मी अर्धा लिटर दूध घेतलंय, पण दूध घालताना हे गरम गरमच घालायचं यामध्ये। आता याला एक चांगली उकळी येऊ द्या। हे बघा, दूध उकळलेलं आहे। यामध्ये ह्या शेवया शिजवून घ्यायच्या, गॅस थोडा बारीक करायचा। शेवया शिजायला फार वेळ लागत नाही। हे बघा, आपले शेवया शिजलेले आहेत। यात आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। हे इथे मी काजू, बदाम, पिस्ता घेतलाय, थोडे यामध्ये घालायचे। त्याचप्रमाणे साखर घालायची आहे। मी इथे 3 चमचे साखर घालते। आपल्याला यामध्ये रोज सिरप घालायचंय, ते पण खूप गोड असतं, त्यामुळे साखर बेताने घालायची। आता ही साखर विरघळवून घ्यायची आहे फक्त। हे बघा, साखर विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये, हे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली होती, त्यात ती आपण दुधामध्ये विरघळवून घेणार आहोत। आता ही थोडी थोडी ओतायची, एकदम सगळी नाही ओतायची, किती घट्ट होत आहे त्याप्रमाणे आपण ओतायचे यामध्ये। आणि कस्टर्ड पावडर घातल्यावर ढवळायचंय सारखं, कारण नाहीतर ती लगेचच खाली बसण्याची शक्यता असते। गॅस बारीकच ठेवायचंय, सारखं ढवळायचंय कस्टर्ड पावडर घातल्यावर, नाहीतर ते मग खाली बसून करपण्याचा शक्यता असते। हे बघा, अजून लागणार आहे आपल्याला। हे आता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, थंड झाल्यावर ते आणि घट्ट होणार आहे, त्यामुळे हे एवढीच पुरेशी आहे। कस्टर्ड पावडर व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। हे बघा, मी एवढं ठेवून दिलंय, सगळं घातलेलं नाहीये। ह्याला एक चांगली उकळी आणायची आहे। कस्टर्ड पावडर घातल्यावर कंटिन्यूअस ढवळत राहावं लागतं, नाहीतर मग गाठी बनतात त्याच्या आणि खाली लागतं ते। हे बघू शकताय तुम्ही, ह्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडं थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचंय, कारण फालुदा हा थंडगारच छान लागतो। गॅस बंद करूया आणि आपण हे आता थंड करूया। हे बघा, आपले रबडी आहे शेवया घालून केलेली, थंड झालेली आहे। हे सब्जा सुद्धा छान फुललेले आहेत, हे बघा, हे 15 ते 20 मिनिटात छान फुलतात। आता आपण सर्व करूया। त्यासाठी थोडस रोज सिरप आहे, ते असं साईडला ग्लासाला लावून घ्यायचंय। वा,
सर्वात आधी आपल्याला हे सब्जा घालायचे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे या मी मनुका घेतल्या तुम्ही टूटी फ्रुटी ज्या बाजारात मिळतात त्या सुद्धा घातल्या तरी चालतील आता पण यामध्ये छान घट्ट झालेली आता यावर परत थोडस रोज सिरप घालायचं आणि वरून एक चेरी चेरी ऑन द टॉप. आपला फालुदा तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.